नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी विक्रांत हरिराम लोते, मुक्काम गावरा, तालुका अर्जुनी मोरगाव, जिल्हा गोंदिया। आज सहायक कृषी अधिकारी महाराष्ट्र शासन आणि आरसीएफ यांच्या संयुक्त विद्यमानाने ऑनलाईन बीज प्रक्रिये स्पर्धेमध्ये मी सहभाग घेतलेला आहे। बीज प्रक्रियेसाठी लागणारे साहित्य 1 किलो धान, 1 गुणपाठ, 1 कार्बनडायझिम पॅकेट आणि बायोला, तसेच 1 लिटर पाणी। त्यामध्ये आपण आधी हे या धानाला पसरवून घ्यायचं। त्यामध्ये आपण घेतलेले 3 ग्रॅम कार्बनडायझिम याच्यात घालायचं, पसरून घ्यायचं। त्यानंतर आपण यामध्ये आपण थोडं पाणी घ्यायचं, तसेच त्यानंतर याला मिक्सचर करून घ्यायचं। त्यानंतर आपण 25 मिलीलिटर प्रति लिटर बायोला घेऊन 1 किलो साठी 25 ml बायोला वापरायचं आणि त्याला या धानामध्ये मिक्स करून घ्यायचं। त्यानंतर हे बीज अर्धा तास पसरवून सावलीमध्ये सुकवून घ्यायचं। या बीज प्रक्रियेचे फायदे असे आहेत की यामुळे बीजांची उगवण क्षमता वाढते आणि कार्बनडायझिम हे एक बुरशीनाशक असल्यामुळे मातीमधून किंवा होणारे बुरशीजन्य रोग यामुळे थांबतंय। हे संमिश्र द्रव्यरूप जैविक खाद असल्यामुळे यामध्ये वस्तुरोध विरघळणारे जीवाणू आहेत, त्यामुळे आपल्या रोपाला नायट्रोजन व स्फुरदांची पूर्तता होते व त्याच्यामुळे आपल्या रोपाला मुबलक प्रमाणात खत मिळतो व पिकांची वाढ जमदार होते। त्यामुळे मी अशी विनंती करतो शेतकरी मित्रांनो की तुम्ही यावर्षी बीज प्रक्रिया करूनच आपल्या शेतात पेरणी